नमस्कार माझं नाव नितीन नेमडरे स्वप्नील आता सरांबद्दल जवळजवळ सगळं सांगितले स्वप्नीलने तर आम्ही दोन वर्ष झाले सरांना फॉलो करतो सेंद्रिय निविष्टा त्यानंतर जैविक निविष्टा आणि केमिकल याचा जर योग्य म्हणजे आपण काय म्हणतो बॅलन्स वापर केला तर शेती सक्सेसफुल होऊ शकते हे आणि रेसिडी फ्री म्हणजे रेसिडी फ्री आणि सक्सेसफुल म्हणजे जे प्रॉडक्ट बनेल ते हार्मफुल पण नाही बनणार जे उत्पादन घ्यायचंय कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन सुद्धा आपण घेऊ शकतो आणि त्यासाठीच आम्ही सरांना एक दोन वर्ष झाले फॉलो करतोय त्यानंतर आज येऊ आम्ही एकदा शिफ्टिंग चालवतो सरांचं त्यावेळेस एकदा येऊन गेलो त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली भेट नव्हती झाली पण आज त्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने सरांची भेट झाली आणि इतकी अमूल्य माहिती म्हणजे आपण जसं म्हणत होतो की सगळेच बॅक्टेरिया मल्टिपल करायचे आणि मग त्याचा काउंट खूप वाढतो आणि मग आपल्या शेतीला खूप जास्त फायदा होतो मग त्याच्याने जे अन वॉन्टेड प्रॅथोजन्स वाढतात याचे आपल्याकडं हेच नव्हतं डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड काहीच नव्हतं की याच्यामुळे पण आपल्याला नुकसान होऊ शकतं अशा छोट्या छोट्या गोष्टी जे दिवसभर सरांनी सांगितल्या त्या खरंच म्हणजे असाक्षरता म्हणता येईल आपली आणि ते आ... आ साक्षर करण्याचं काम बायोमी आणि घाटगे के सरांनी केलं किंवा त्यांची टीम शिव सर असतील किंवा भारत सर असतील खूप चांगलं नियोजन मी सकाळपासून बघतोय की कोणत्याच प्रकारचं म्हणजे आपण कसं म्हणतो की एखाद्या ट्रेनिंगला गेलो दिवसभर तेच तोच विषय चालला तर कंटाळवाना होतो विषय पण एक मिनटं सुद्धा असं वाटलं नाही की विषय कंटाळवाना होतोय प्रत्येक गोष्टीला पुढची म्हणजे असं वाटतं की पुढचं काय असेल अजून आपण काय म्हणतो ते एक सस्पेन्स क्रिएट व्हायचा की समजा मायकोरायझा एकच बॅक्टेरिया घेतला तर तो इतका मोठा विषय की त्याच्याने पूर्ण शेतीमध्ये चांगल्या प्रकारची क्रांती घडू शकते सरांनी तो इतक्या इजी पद्धतीने सांगितला कसा वापरायचा कुठे वापरायचा किंवा ज्या आपल्याला कमी खर्चामध्ये पीजीआर असतील किंवा नीमोइल असतील ते असं कोणी सांगत नाही किंवा तुम्ही जर कुठे गेले तर गेटवरती फक्त थांबवलं जातं आणि जे उत्पादन न्यायचं इव्हन केव्ही केलं जरी गेले तुम्ही तरी पण उत्पादन बाहेर आणून दिलं तुमच्याकडे तुम्हाला लॅबोरेटरी किंवा बाकीच्या गोष्टी दाखवायची परमिशन किंवा मदर कल्चरपर्यंत कोणीही माणूस तुम्हाला घेऊन जाणार नाही तर इतकी ट्रान्सपरन्सी आहे की त्यांनी मदर कल्चरचा प्लॅन तुमची त्यांच्या लॅबोरेटरी त्यांच्या फॅसिलिटी सगळ्यांपर्यंत म्हणजे आपल्याला एक कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे सर आहेत आणि इवन मी सरांना एवढी आमची ओळख नसताना मी बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरती सरांचा की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे याला काय करू त्याला इमिजिएट नाही पण एका दिवसाच्या आत मला त्याचा रिप्लाय सुद्धा आलेला आहे ट्रेनिंगला यायच्या आधी म्हणजे इतकं आपण जसं म्हणतो की समाज प्रबोधन तसं हे शेती प्रबोधन आणि शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येण्याची ही सुरुवात आहे माझं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि मला वाटतं सगळ्यांचं इथं आलेल्यांचं तेच मत असेल सरांना एकदा आणि त्यांच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो की हे असे ट्रेनिंग अरेंज केले ते ॲप लॉन्चिंग असेल किंवा अजून काय तुमचे प्रॉडक्ट किंवा अजून बाकीचं काय असतील तर वेळोवेळी आम्हाला अपडेट ठेवा आणि आम्ही लाईफ टाईम तुमच्याबरोबर असोसिएट किंवा जोडून राहायला तयार आहोत थँक्यू सर